नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पोषण आहार वाटपात कसूर करणाऱ्या सेविकेला निलंबित करा, बाबळे ग्रामस्थांची मागणी। पोपटराव सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे वेहरगाव लघु पाटबंधारे योजनेस मान्यता। मंजूर वन जमीन न दाखवल्यास तर दिनांक 10 ऑगस्ट रोजी टाळ्याठोक आंदोलन, शिवदास वाघमोडे। अन्यायकारक कायदा रद्द करा, वाल्या कोळी संघटनेसह वीरांगणा झलकारी बाई कोळी संस्थेची मागणी। आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथील कुटुंब प्रमुखांना 2 लाखांचा विमा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। पोषण आहार वाटपात काटकसर करणाऱ्या अंगणवाडी शिक्षिका विरोधात बाबळे येथील ग्रामस्थांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती। त्यासंदर्भात संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदर अंगणवाडीस भेट देऊन चौकशी केली व चौकशीत पोषण आहार वाटपात अनियमितता व काही त्रुट्या आढळून आल्यात। बाबळे तालुका शिंदखेडा येथील अंगणवाडीत पोषण आहार लाभार्थीपर्यंत पोहोचत नसून गैरव्यवहार होत असल्याची तक्रार सरपंच, पालक व ग्रामस्थांनी वरिष्ठांना केली होती। त्यावरून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे यांनी बाबळे अंगणवाडी केंद्राला सोमवारी प्रत्यक्ष येऊन चौकशी केली। यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती आर वाय कोळी, श्रीमती एस एस देसले, श्रीमती ए जी बोरसे, श्रीमती एम टी महिले, एस डी थोरात, श्रीमती जे आर गावित, श्रीमती एन टी पावरा, श्री के बी राजपूत आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना पुरेसा पोषण आहार दिला जातो किंवा नाही यासंदर्भात माहिती संकलित केली। संपूर्ण पोषण आहाराच्या पाकिटात तफावत आढळून आली। कार्यकर्तेबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या आहेत। कुपोषित व कमी वजनाचे एडीएनएफ वाटपच केले नसल्याचे स्पष्ट झाले। 8 लाभार्थ्यांना आहार देणे बाकी होते, त्यांना देण्यासाठी साखरेचे 8 पाकिट नसल्याने निदर्शनास आले। दरम्यान पोषण आहार वाटपात अनियमितता व त्रुट्या आढळून आल्याने खळबळ उडाली असून कार्यकर्त्याला निलंबित करा अशी पालक व ग्रामस्थांनी अंगणवाडी बाहेर घोषणा दिल्यात। एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना पालक आणि ग्रामस्थांनी पोषण आहार वाटपासंदर्भात समस्या मांडल्यात। यावेळी बाबळ्याचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, पोलीस पाटील विलास साळुंखे, साहेबराव मोरे, महादुमालचे रायबा ठाकरे, सतीलाल अहिरे, नंदलाल पाटील, राकेश पाटील, सागर पाटील, समाधान पाटील, सुनील कोळी, भुरा मालचे, अरुण मालचे, नाना मोरे, समाधान एच पाटील, भाईदास सोनवणे, सुखदेव ठेलारी, गोविंद ठेलारी आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। मी सर्व पर्यवेक्षिका मी स्वतः इथं दिलेली आहे आणि त्या आणखी जे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, आढळलेले आहेत, तर टी एच आरची डिमांड जी आम्ही करतो त्याच्यातली तफावत आढळलेली आहे। पाकिटं कमी वाटप केलेली आहेत, 8 लाभार्थ्यांचे साखरेचे पाकिटं नाही आहेत, काही लाभार्थ्यांना कमी आहार दिलेला आहे, तो पंचनामा करून जसं तसं ठेवलेला आहे आणि 78 लाभार्थ्यांचे जबाब घेतलेले आहेत प्रत्यक्षात हाऊस टू हाऊस जाऊन सगळ्या सुपरवायझरांनी आणि त्याच्यातनं अनियमितता निश्चितच आढळून आलेली आहे। त्याच्यावर अहवाल कार्यालयामध्ये जाऊन पूर्ण होईल आणि चौकशी आणखी मग त्यांना काहीतरी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने कार्यवाही निश्चित होईल। मी लोकयुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, दिनांक मी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, बाबळे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। बाबळे या ठिकाणी अंगणवाडीतील गैरप्रकार घडण्याची बातमी दिनांक 15/7/2021 रोजी मला गावातील ग्रामस्थांनी दिली व त्यांच्याकडे त्या प्रकारचा व्हिडिओ पुरावासुद्धा त्या ठिकाणी होता। प्रथम दर्शनी मला जशी ही तक्रार मिळाली त्या ठिकाणी मी अंगणवाडी सेविके यांना कॉल केला असता त्यांचा मोबाईल क्रमांकावर त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर ते कुठलेही साधारण 8 दिवस ते या ठिकाणी अंगणवाडीत आले नाही।
व दिनांक 24 तारखेला या ठिकाणी अंगणवाडीत ते हजर झाले आणि तशी ते हजर झाले तशी बातमी मिळता या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मी या ठिकाणी पंचनामासाठी आलो असता जे काही अंगणवाडीला शासनाकडून टीएचआरचा पोषण आहार मिळतो त्याच्यामध्ये मला खूप प्रमाणामध्ये तफावत मिळाली आढळून आली व गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर हा सर्व पंचनामा हा सर्व कार्यक्रम त्यांच्यासमोर घडला व या ठिकाणी त्यांनीही मान्य केलं अंगणवाडी सेविकेने की माझ्याकडनं असा असा प्रकार झालेला आहे तरी तुम्ही मला माफी करावं मी त्या प्रकारच्या त्यांना तशा सूचनाही दिल्या की याच्या अगोदर तुम्हाला ग्रामस्थांनी ज्या ज्या वेळेस तुम्हाला पकडलं चोरी करत असताना त्या वेळेस आम्ही तुम्हाला माफ केलं पण आता काही शक्य नाही म्हणून आज दिनांक 26 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी रवींद्र एस मराठे व त्यांचे परिवेशिका मॅडम जवळजवळ त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी चौकशीसाठी आलेला होता व त्यांनी जी काही चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्यांनी होम टू होम जाऊन ज्या काही लाभार्थ्यांना टीएचआर दिला गेलेला होता वाटप केला गेलेला होता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळली होम टू होम जाऊन त्यांनी या ठिकाणी सर्व पंचनामा केला व त्यांना त्या प्रमाणात तफावत आढळून आली व त्यांनी प्रत्यक्ष त्यांचा जो स्टॉक रूम होता तोही त्यांनी उघडला व त्याच्यामध्येही काही माल त्या ठिकाणी त्यांना सापडून आला आढळून आला व त्यांनी सर्व जो काही या ठिकाणी प्रत्यक्ष घडलं त्या गोष्टीचा सर्व पंचनामा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे व त्यांनी या ठिकाणी आश्वासनसुद्धा आम्हाला दिलेलं आहे आम्ही दिलेल्या निवेदनाला त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येणाऱ्या 1-8 दिवसामध्ये ही सर्व कारवाई करून या संबंधित व्यक्तीवर आम्ही निलंबनाची कारवाई करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. बाबडे अंगणवाडी सेविकाला निलंबन केलंच पाहिजे. बाबडे अंगणवाडी सेविकाला निलंबन केलंच पाहिजे. साक्री तालुक्यातील वेहेरगाव येथे लघुपाट बंधारे योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. वेहेरगाव येथील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शेतकऱ्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून लघुपाट बंधारे एमआय टँक बांधण्याची मागणी होत होती त्यानुसार या योजनेचा सर्वे देखील करण्यात आला होता. या योजनेमुळे 384 हेक्टर शेतकऱ्याच्या जमिनीला लाभ होणार आहे. या योजनेत वाघापूर गोकुळनगरी रोजगाव वेहेरगाव होलदाणे या गावातील 100% ठेलारी व धनगर समाजाची वस्ती असलेल्या सुमारे 34 हेक्टर शेतीस लाभ होणार असल्याने या भागातील ठेलारी समाजाचे भटकंतीचे प्रमाण कमी होणार आहे अशी माहिती पोपटराव सोनवणे यांनी दिली. मी पोपटराव कौतिक सोनवणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी पक्षाचा गटनेता म्हणून काम बघतो विरोधी पक्षनेता म्हणून की धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून मी निवडणूक लढली होती त्यावेळी मला त्या गावकऱ्यांनी तिथं विचारलं की आपण बुवा आमचं एकच काम आहे आमचा 20 वर्षापासून प्रलंबित असा जे लघु तलाव आहे तो जर मंजूर झाला तर आमची सर्व शेती याच्यावर बागायत होणार आहे तो तुम्ही सोडून द्याल का. मी त्यांना सांगितलं मी अपक्ष उभा आहे परंतु मी 100% याच्यासाठी प्रयत्न करेल आणि लोकांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला मतं दिली. मी निवडून आल्यानंतर प्रथमतः पवारसाहेबांना भेटायला गेलो अजितदादांची भेट घेतली पवारसाहेबांना भेटायला गेलो पवारसाहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली की बाबा अशा प्रकारचं मी निवडून आल्यानंतर शब्द दिलेला आहे लोकांना तर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही पाठपुरावा करा आम्ही करू. जेव्हा जेवण मी 2020 जवळजवळ मार्चमध्ये 2020 मी अजित निवडून आल्यानंतर अजितदादांना पत्र दिलं उपमुख्यमंत्री म्हणून की हे काम करावं असं नंतर हे कोरोनाचं आल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही आणि मग जयवंत पाटील जेव्हा धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांना मी हे दिलं की लोकांना या इथं 100% भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना या धरणामुळे फार मोठा फायदा होणार आहे आणि जवळजवळ 384 हेक्टर म्हणजे 1000 एकर जमीन उलिताखाली येणार आहे आणि काबाळ कष्ट करणारे लोक आहेत ते बाहेर वाड्यांवर जातात बाहेर जिल्ह्यामध्ये त्यांची भटंती बंद होणार आहे आणि म्हणून मला खास करून जयवंत पाटील साहेबांनी आणि अजितदादांनी आणि विशेषतः पवार साहेबांनी स्वतःच गडाख साहेबांना फोन करून ही तापी पाटबंधारे मंडळ औरंगाबादला ही तरतूद करायला लावली आणि प्रशासकीय मान्यता देऊन याचं टेंडर पण निघालेलं आहे आणि दिपाळीनंतर
मोठ्या प्रमाणात तिथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात 5-6 गावच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून माझ्या जीवनातलं खऱ्या अर्थाने होईल का नाही अशी आवश्यकता असताना माझ्यासारख्या एक छोट्याशा माणसाला पवार साहेबांनी एवढी मोठी ताकद दिली आणि भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनामध्ये त्या लोकांच्या शेतीच्या या पाण्यामुळे मोठा परिवर्तन होणार आहे याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे. धुळे जिल्ह्यातील ठेलारी समाज बांधवांसाठी शासनाने मंजूर केलेली वन जमीन दाखविण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे धुळे वन विभागाचे उपवन संरक्षक यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. शासनाने मंजूर केलेली वन जमीन दाखविण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे वेळोवेळी निवेदने मोर्चे आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र तरीही आज पावेतो संबंधित प्रशासनातर्फे या मागणीची दखल घेण्यात आली नाही. या संदर्भात संबंधित प्रशासनाने 15 दिवसांची ही घोषणा आश्वासन देऊन मंजूर वन जमीन दाखविण्याचे सांगितले होते. मात्र 15 दिवसांचा कालावधी लोटला गेला तरी वन खात्याकडून मेंढी चरायची आरक्षित वन जमीन मेंढपाळ ठेलारी समाजास दाखविण्यात आली नाही. ही वन जमीन दाखविण्यात आली नाही तर दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी मेंढपाळ ठेलारी समाज महाराष्ट्र ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे संपूर्ण उपवन संरक्षक कार्यालयात टाळ्याठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे मनोहर पाटील ज्ञानेश्वर सुळे सोनू टिळे मनोहर भिवरकर समाधान ठोंबरे देवा कारंडे धोंडीराम कोळपे शिवा कोळपे आदी उपस्थित होते. मी मेंढपाळ ठेलारी समाज प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे. मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाने मागील 3 वर्षात वेळोवेळी निवेदने दिले मोर्चे काढले आंदोलनं केले परंतु आजपर्यंत कुठल्याही निवेदन मोर्चा व आंदोलनावर काहीही कारवाई झालेली नाही. मागील 15 दिवसापूर्वी आम्ही मुंडन आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या दिवशी आम्ही जर 14 दिवसात मेंढपाळ ठेलारी समाजाची जी मागणी आहे मुख्य मेंढी चराईसाठी आरक्षित वन जमीन 3 दाखवल्यास 15 तारखेला आम्ही 15/7/2021 रोजी मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करणार आहोत. त्या अनुषंगाने मुख्य वन संरक्षक अध्यक्ष साहेब यांनी 15 तारखेचं जे आंदोलन आहे ते स्थगित करून सनी 25 तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्यावी. 25 तारखेपर्यंत आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ मागून सनी मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष मेंढपाळ ठेलारी समाज लोकप्रतिनिधी व फॉरेस्टचे वन अधिकारी अशी एक संयुक्त मीटिंग लावून त्या मीटिंगमध्ये आपण तोडगा काढून सनी मेंढपाळ ठेलारी समाजाची आरक्षित जमीन दाखवण्यास सुरुवात करू. परंतु आज तागायत यांच्याकडून कुठलीही मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं नाही किंवा मीटिंगचं निमंत्रण आम्हाला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही. त्या अनुषंगाने 25 तारखेपर्यंत यांनी मुदत मागितली होती. आज 27 तारखेला आम्ही निवेदन सादर केलं मुख्य वन संरक्षक उपवन संरक्षक साहेब यांना आणि त्या निवेदनात आम्ही असं नमूद केलेलं आहे की तुम्ही जी मुदत मागितली होती त्या मुदतीमध्ये कुठलंही तुम्ही कार्य केलेलं नाही आहे फक्त मेंढपाळ ठेलारी समाजाची फसवणूकच केलेली आणि आता ती फसवणूक न व्हावा म्हणून सनी जे मागे स्थगित केलेलं आंदोलन होतं ताला ठोको ते येणाऱ्या 12/8/2021 रोजी पुनर्जीवित करून सनी ते आंदोलन मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने करण्यात येईल आणि त्या ज्या 15 दिवसाच्या जी मुदत मागितली होती त्या मुदतीमध्ये आम्ही जी जमीन मागतोय आमच्या हक्काची ती आम्हाला दाखवण्यात येत नाही आणि त्याच जमिनीचं इतर गावातील गावगुंड ती जे आरक्षित जमीन आमच्या मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांना 2.5-3 लाख रुपयात विकतात. मग हे 2.5-3 लाखाला विकतात तर यांना आश्रय कोणाचा आहे तर यांना वन अधिकाऱ्यांचाच आश्रय त्याच्याशिवाय एवढं मोठं कांड घडू शकत नाही. तर ते वनपाल नितीन सांगळे व त्याच्या 3 साथीदारांवर आम्ही निलंबनाची मागणीचे 2 निवेदन सादर केले त्याच्यावरही आज तागायत कुठलीही चौकशी किंवा कुठलीही कारवाई झालेली नाही. तर येणाऱ्या 12 तारखेला जर ते 4ही वन अधिकारी निलंबित करून सनी आम्हाला न केल्यास आणि आम्हाला आमची हक्काची वन जमीन न दाखवल्यास 12 तारखेला महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनामध्ये जो काही अनुचित प्रकार घडल त्या सर्वशी वन कार्यालय व प्रशासन जबाबदार राहील अशी मी महाराष्ट्र ठेलारी व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने इशारा देतो.
महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय घटकांकरिता सन 2000 साली जो जात पडताळणी कायदा लागू केला आहे तो मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक आहे। त्यासाठी लागू केलेला सदर कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी विरांगणा झलकारी बाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती विमुक्त जाती विशेष मागास जातींसाठी सन 2000 साली जो कायदा केला आहे तो या जातीतील लोकांसाठी नाहक त्रास देणारा आहे। त्यात शिक्षित तरुणांना देखील या संदर्भात अडचण निर्माण होत आहे। या कायद्याला खासदार नवनीत राणा यांनी देखील विरोध करून कायदा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। त्यांना पाठिंबा म्हणून या संस्थेतर्फे आज विरोध दर्शवून हा कायदा रद्द व्हावा या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। नमस्कार, मी गीतांजली कोळी, तसेच हे सर्व माझे वाल्या सेनेचे पदाधिकारी, तसेच आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याविषयी इथं आलेला आहोत। निवेदनाचा विषय आहे 2000 जो जात पडताळणी अन्यायकारक कायदा राज्य शासनाने केलेला आहे त्याबद्दल माननीय खासदार नवनीत राणा यांनी माननीय राष्ट्रपतींना निवेदन सादर केलेले आहे हा कायदा रद्द करण्याविषयी। तर त्या संदर्भात आम्ही माननीय खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत। तसेच राज्य शासनाला आमची विनंती आहे की जो 2000 सालचा 33 अन्यायग्रस्त जमातींवर अन्याय करणारा जो जाचक कायदा आहे त्यामुळे अनेक अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यावर जाचक अटी लादणारा असा जो कायदा बनवण्यात आला आहे 2000 साली तो असंवैधानिक पद्धतीने बनवण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका अनेक गोरगरीब आमच्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांना मिळत आहे। त्यांना जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही। जात प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर त्यांच्या वडिलांना मिळालेलं असेल तरी पण मुलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। आणि हे सगळं काम हे जात पडताळणी समिती ज्यांच्या इशाऱ्याने करते अशा आमदार खासदार जे आहेत महाराष्ट्र राज्यातले त्यांच्या इशाऱ्यावर ही जात पडताळणी समिती कार्य करत आहे आणि अनेक कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचं घोर पाप ही जात पडताळणी समिती करत आहे आणि त्याचाच फटका माननीय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना देखील बसलेला आहे। त्यामुळे त्या अतिशय आक्रमक झालेला असून संस्थेने त्यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि हा जात पडताळणी 2000 कायदा रद्द करण्यात यावा असे निवेदन माननीय राष्ट्रपती महोदयांना नवनीत राणा यांनी दिलेले आहे। आणि या निवेदनाला आमचा संपूर्ण आदिवासी धुळे जिल्हा आदिवासी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार कोळी महादेव कोळी समाजातील वाल्या सेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि नवनीत राणांच्या आम्ही पाठिंबा नवनीत राणा यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आणि तसेच राज्य शासनाला विनंती आहे की जे नवनीत राणा यांनी जे राष्ट्रपतींकडे मागणी केलेली आहे कायदा रद्द करण्याची तर राज्य शासनानेही याचा विचार करून नवनीत राणा यांच्या मागणीचा विचार करून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी आमची सर्वांची भूमिका आहे। धन्यवाद। शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाला विमा काढून देण्यात आला। यावेळी कोविड लसीकरण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। सालाबादाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 27 जुलै रोजी संपन्न झालेल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांच्या हस्ते स्वखर्चाने अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा 2 लाखाचा विमा काढून देण्यात आला। यावेळी कोविड लसीकरण कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। अक्कलकुवा येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे नाव नोंदणी सकाळी 10 वाजेला सुरू झाली होती। यावेळी कोविड लसीकरण कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला होता। शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा विधानसभातील विमाधारकांना विमा प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी सांगितले की
आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखात शिवसेना नेहमी आपल्या पाठीशी आहे. 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचा विमा काढून आपल्याला सुरक्षा देत आहोत. कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील परिस्थिती बिकट आहे, त्यातून आपले मुख्यमंत्री नियोजनबद्ध मार्ग काढत आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो यासाठी आपल्याला विमाच्या माध्यमातून कुटुंबाला कवच देत आहोत. यावेळी प्रास्ताविक ललित जाट यांनी केले तर मालती वळवी, नवरतन टाक, जितेंद्र दुबे यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांनी तर आभार जयप्रकाश परदेशी यांनी मानलेत. तो मरणार नाही असं आहे म्हणून माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपल्या गावात एकही व्यक्ती वेक्सिन पासून वंचित नाही राहायला पाहिजे. हे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आहे आणि त्या आदेशचे आपल्याला पालन करायचे आहे. दुसरी गोष्ट, आज आपण जे दौंडा तालुक्यामध्ये जे आनंद सोनार, जितूदादा आणि आपला सन्नू भाऊ याने जे टीमने जे उपक्रम राबवला, तर जो माणूस आहे या कोणामध्ये 2 वर्षापासून आपल्या मधून आपले मित्र, आपले वडील असेल, आपली आई असेल, आपला भाऊ असेल, ते आपला परिवार मधून आपल्याला सोडून या बिमारीमध्ये जाणले गेले आहे. जितूदादाने जे उपक्रम राबवला त्याला बघून आम्हाला असं वाटलं की आपण ते आपला या आदिवासी क्षेत्रामध्ये कमसे कम जर आपण वोटरची तिथे विषय केला तर आपला या दडगाव अक्कलकुवाच्या जर विषय केला तर नमक. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पोषण आहार वाटपात कसूर करणाऱ्या सेविकेला निलंबित करा, बाबळे ग्रामस्थांची मागणी. पोपटराव सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे वेहरगाव लघु पाटबंधारे योजनेस मान्यता. मंजूर वन जमीन न दाखवल्यास तर दिनांक 10 ऑगस्ट रोजी टाळ्याठोक आंदोलन, शिवदास वाघमोडे. अन्यायकारक कायदा रद्द करा, वाल्ह्या कोळी संघटनेसह विरांगणा झलकारीबाई कोळी संस्थेची मागणी. आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथील कुटुंब प्रमुखांना 2 लाखांचा विमा. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय इंग्लिश.